10 साल की तपस्या है, 10 साल का एक बहुत बड़ा मतलब यहाँ पे साउथ सेंट्रल मुंबई में कार्यकर्ताओं ने एक अजीब, मैं खुद बताऊँ मेरे ऊपर 11 केसेस है पिछले 10 सालों में, तो 10 साल कार्यकर्ता झूंझा है, ज़मीन पे उतरा है, लड़ा है, मरा है, कटा है, तब जाके आज ये दिन देखना नसीब हुआ है। ये हर एक ज़मीन पे रहने वाले छोटे से छोटे कार्यकर्ता की जीत है, ये उस सोच की जीत है कि जो इस देश को एक साथ रखना चाहता है, देश को बांटना नहीं चाहता, नफरत नहीं फैलाना चाहता। ये मोहब्बत की दुकान आज साउथ सेंट्रल मुंबई में खुली है, नफरत की दुकान बंद हुई है। उम्मीद है दिल्ली में भी मोहब्बत की दुकान खुलेगी और हमारी वहाँ पर सत्ता बनेगी, सरकार आएगी। यही तो मैं कह रहा हूँ ना, पिछले 10 सालों में जो भी चीज़ें हुई, चाहे सत्ता के लिए पार्टियों को तोड़ा गया हो, घरों को तोड़ा गया हो, चाहे बुलडोजर की राजनीति हो, चाहे किसी और एंगल से ईडी सीबीआई की राजनीति हो, चाहे इनकम टैक्स की राजनीति हो, इन सब को जनता ने करारा जवाब दिया है, अपने मतदान के माध्यम से करारा जवाब दिया है। और एक बार जनता ने एक बार फिर से दर्शाया है कि जनता जो है वो जनार्दन होती है। निष्ठा बनता हो तो आम्ही एका बापाची आहोत आणि म्हणून आम्हाला जो दिला आहे बाप बदलत नसतो। आम्ही विचारांच्या त्यांच्या विचारांशी संबंधित होतो, आमचे आर्थिक किंवा बाकीचे कुठलेही लागेबंदे नव्हते आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांसोबत आजही आहोत, उदयही राहणार, परवाही राहणार, यात काही शंका नाही। निवडणुकीच्या प्रचाराची घोषणा तर 2 महिन्यापूर्वी झाली, परंतु सुरुवातीला म्हणजे विभाग प्रमुख झाल्याच्या दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये या आमच्या विभागाला जी काही गद्दारीची कीड ज्याने लावली आहे त्या गद्दाराला गाडून टाकायचं, हा एक प्रण आम्ही केला होता। आणि मला वाटतं आम्ही जिंकलो, लोकांनी आशीर्वाद दिला, उद्धव साहेबांचं जे नेतृत्व आहे, उद्धव साहेबांच्यावर जळणारे अनेक होते पण उद्धव साहेबांच्या नावानेच, त्यांच्या नावानेच पक्ष नवीन तयार झाला आणि त्या नावानेच या निवडणुका आम्ही जिंकल्या, त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व जे आहे ते आम्हाला तर पूर्ण विश्वास होता, परंतु काही लोकांच्या डोळ्यावर अंधार आला होता, मला वाटतं त्यांच्या डोळ्याचा अंधार आता दूर झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व सक्षम आहे आणि केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सुद्धा नेतृत्व करू शकतात अशा पद्धतीची भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। काय असतं, काही निर्लज्ज असतात, त्यांना काय मेसेज जरी दिला तरी त्यात काय उपयोग होणार नाही, त्यामुळे निर्लज्जांना मेसेज देण्यापेक्षा जर काही सत्सद विवेकबुद्धी त्यांची जागरूक असेल तर त्यांनी विचार करावा की आज जर त्यांनी ही दगाबाजी केली नसती तर आज तुम्ही कुठे असता। आज लोकांनी तुम्हाला गाडलंय आणि मला वाटतं लोकांच्या म्हणजे आमच्या सर्वांच्याच मनातून तुम्ही अगोदरच उतरला होतात, परंतु आता रितसर लोकसभेच्या या निमित्ताने तुमची लायकी काय हे तुम्हाला मला वाटतं कळलं असेल, असो आता त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता अनिल देसाई साहेब निवडून आलेले आहेत, जे 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही ते मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत, प्रलंबित कामं आहेत, ती सोडवण्याच्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करणार आहोत। अनिल देसाई एक चांगला चेहरा आम्हाला मिळालेला आहे, अत्यंत सद्गुणी व्यक्ती आहे, अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती आहे, मला वाटतं त्यांच्या या गुणांचा वापर आमच्या विभागातील लोकांसाठी आम्ही आता करून घेऊ। बघा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे अशा वेळेला तर त्यांच्या मला वाटतं ऋणामधून आम्ही कधीच व्यक्त म्हणजे ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही, त्यांचे ऋण असेच आमचे कायम आमच्यावर राहतील आणि त्यांचे हे आशीर्वाद जे लाभलेले आहेत विशेषतः सर्वांचेच, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व समुदायाने आज उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त न होता आम्ही त्यांची जी काही त्यांनी जी सुचवलेली कामं आहेत किंवा त्यांच्या ज्या आपण उगाच करू नका रे, चढू नका रे उगाच, तर ज्या गोष्टी ज्या आहेत ज्या लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलं आहे, या जाणीवतून केलं आहे की आम्हाला कुठेतरी पुढे त्यांची कामं करायची आहेत, मला वाटतं आम्ही हा विजय नम्रतेने घेऊ, कुठेही विजयाचा उन्माद आमच्याकडून होणार नाही आणि नम्रतेने लोकांपुढे जाऊ आणि मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत ते आम्ही पूर्णत्वास नेऊ, एवढंच मी या निमित्ताने आज सांगतो। खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाने अगर महिला आघाडीची कुठल्या कुणाची दखल घेतली असेल तर शिवसेना पक्षाची, नेहमीच महिला आघाडीची दखल सगळ्याच पक्षांनी घेतलेली आहे, त्याच पद्धतीने आता हे आपला विजय आहे। आपला महिला आघाडी प्रचंड प्रमाणात यावेळेला सुद्धा बाहेर नेहमीप्रमाणे बाहेर पडली होती आणि महिला आघाडीने अक्षरशः सगळं तन मन धन विसरून काम केलेलं आहे। महिला विकास आघाडीच काय, महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते म्हणा, सगळ्यांनी मेहनत घेतली, सगळ्यांचा मेहनतीचा हा विषय आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे। सन्माननीय
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना काम केलं होतं त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्यावरती एवढे आघात होऊन त्यांच्यावरती काही लोकांनी अविश्वास होऊन गद्दारी करून सुद्धा या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवरतीच राहिला आणि या जागेवर राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी या ठिकाणी गद्दारांना धडा शिकवण्याचा जे ठाम निर्णय घेतला होता त्या निर्णयाला आज खऱ्या अर्थानं अनिल देसाईंच्या रूपानं या ठिकाणी हा विजय जल्लोष या ठिकाणी आपल्या 52,000 मतांनी या ठिकाणी जल्लोष हा साजरा होते आणि याचं खरोखर नुसतं इथेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्येच हे चित्र आपल्याला दिसणार आहे. पण एवढंच सांगतो ज्या ज्या वेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ज्या ज्या वेळेला कुठे आघात होण्याचा प्रयत्न येईल त्या त्या वेळेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक असो या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन ज्या पद्धतीने ही लढाई लढली आहे आणि या लढाईत या सगळ्यांचा विजय झाला आहे खरोखर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या अनिल देसाई साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्धव साहेबांना भरघोस शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. खरं म्हणजे निवडणूक चालू झाल्यापासून जे शिवसैनिक आणि आघाडीचे जेवढे काही घटक पक्ष होते त्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं साम दान दंडभेद सर्व आपलं पणाला लावून जे काही काम केलं सामान्य कार्यकर्त्यापासून सामान्य शिवसैनिकांपासून महिला मना त्याच्यात आघाडीवर होत्या आणि सर्वच लोक खास करून मी मुस्लिम समाजाचं अभिनंदन करेल दलित समाजाचं अभिनंदन करेल की त्यांनी जे तन मन धनाने जे काम केलं आणि हा विजय प्राप्त करून दिला त्याचं श्रेय खरं म्हणजे सर्वच कार्यकर्त्यांना जातं. कारण ही जीत असते ही जीत म्हणजे निष्ठेची जीत आहे ही जीत म्हणजे शिवसैनिकांची जीत आहे ही आघाडीची जीत आहे त्याच्यामुळं ह्याला सर्वच लोकांचा तेवढाच हातभार लागलेला आहे. त्याच्यामुळं अनिल देसाई यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आता मुंबईचं चित्र बघितलं असेल की मुंबईमध्ये 4 च्या 4 जागा या शिवसेनेने मारलेल्या आहेत याचा अर्थ मुंबईमध्ये एक संदेश गेलेला आहे मुंबई आमच्या साहेबाची नायकाच्या बापाची म्हणून जे मुंबईमध्ये जो संदेश गेलेला आहे येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये ही ताकद आम्ही कायम ठेवून आणि याचा स्तर कसा वाढेल याच्याबरोबर ताकदीनं आम्ही लढू आणि विधानसभा आणि महानगरपालिका सुद्धा आमच्या ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करू याच्या प्रसंगी सांगू शकतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उभ्या महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण झालं ते स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारण करून ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी ते बाहेर पडलेत. परंतु सांगताना असं सांगितलं की बाळासाहेबांच्या निष्ठा आम्ही घेऊन सोबत चाललो आहे आणि जर खऱ्या अर्थानं जर बाळासाहेबांवर त्यांचं प्रेम असतं तर आज जो काही निकाल आला तो निकाल कदाचित विपरीत दिसला असता. परंतु आज खऱ्या अर्थानं खऱ्या शिवसैनिकांनी किंवा खऱ्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की महाराष्ट्रामध्ये गद्दाराला जागा नाही आणि गद्दाराला क्षमा देखील करायला जात नाही. आणि त्याचाच आम्हाला वाटतं परिपाक आहे की आज अरविंद सावंतसाहेबांसारख्या आणि अनिल देसाईसारखे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने ते विजयी झालेले आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान मला वाटते मी तर खरं सांगेल की निवडणूक आयोगाचा देखील एवढा गलथान कारभार गेल्या 50 वर्षात कधी झाला नव्हता आणि गेल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निवडणूक आयोगाने जे काही यावेळी अरेंजमेंट केली होती त्याच्यामुळे सामान्य जो मतदार होता तो सामान्य मतदार पिसला गेला त्याला प्रचंड त्रास झाला. मतदान कसं कमी करता या पद्धतीचे प्रयत्न झालेत असे आरोप मला वाटते कितीतरी पक्षाच्या नेत्यांनी केले गेले की बाबा हे जे काही मतदान आहे संतगतीने होण्यामागचं कारण एवढंच होतं की हे मतदान कमी झालं तर कदाचित याचा फायदा विरोधकांना होईल सत्ताधाऱ्यांना होईल आणि विरोधकांना तोटा होईल अशा पद्धतीने केल्यानंतरही सामान्य मतदार जीव तोडून बाहेर पडला उन्हाची पर्वा न करता किती उशीर झाला तरी ते रात्री थांबून उद्धव साहेबांनी जे एक अपील केलं होतं की शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत तुम्ही घरी जाऊ नका आणि त्याच्यामुळे आजचा जो काही निकाल आलेला आहे हा निकाल नक्कीच मला वाटते एक या देशाला नवी दिशा देणारा ठरणार असं मला वाटतंय. 52,220 आज या ठिकाणी जे काउंटिंग झालेलं आहे हा 52,220 एवढ्या मताधिकारी साहेब आलेले आहेत. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हे मी अगोदरच सांगितलं होतं की आमचे अनिल देसाई साहेब हे कुठच्या परिस्थितीत जिंकून येणारच आहेत असं नाही की आज ज्या अगोदरच्या खासदारांनी आज 10 वर्ष त्याला आम्ही निवडून देत होतो आणि त्याने काही लक्षात दिलं नाही ना कामं पण त्याची झालेली नाहीत तर हे होणारच होतं. आणि आमचे जल्लोष आहे उत्साह आहे
गुलाल इथं उडवत आहेत काय सांगणार याबद्दल? शिवसेनेचं कामच आहे ते सगळ्या शिवसैनिकांचं, जयघोष करणं, आनंदामध्ये नाचणं आणि गुलाल उधळणं. बघा तुम्ही महिला बिला सगळ्या किती धुंदीमध्ये नाचतायत. हे येणारच होतं निवडून, कारण ही हा विजय हा निश्चयचा विजय आहे. हा विजय हा बाळासाहेबांच्या उद्धवजीवांच्या प्रेमाचा आहे आणि हा जनतेचा विजय आहे की ज्यांनी जनतेने आजही मान्य उद्धवजींवरती बाळासाहेबांप्रमाणेच विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा हा विजय. ते होणारच होतं. कसं असतं, प्रत्येक गोष्टीला ना परमेश्वराकडे न्याय असतो, प्रत्येक गोष्टीला न्याय असतो. ज्याला भरभरून दिलं त्याने गद्दारी केली, त्या गद्दारांना जनतेने जागा दाखवली, कारण आपण काय करतो हे सगळं वरचं बघत असतो. त्यांची जी मेहनत आहे, उद्धवसाहेबांनी जी मेहनत केली, महाविकास आघाडीने जी मेहनत केली, त्या महाविकास आघाडीला हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकीच बळ काय असतं ते दाखवून दिले. हो आता शिल्लक सेना की काय, अख्ख्या महाराष्ट्रातला जरा रिटायर घ्या. शिल्लक सेना की खरी सेना, ठाकरेंची मुलं नकली कोण आहे, नसली कोण आहे बोलो. आता अकली कोण आहे, नकली कोण दिसेल दाखवून दिलं कोण आहे, नाही बकली कोण आहे ना मेले शिंदे ऐकून घ्या. आता काय आहे ते आता समजलं तुला, कोण अकली आहे ना कोण नकली आहे ना, ते आता तुला ठाण्यात दिसत काय शिवसेना धनुष्यबाण पळवलंच आहे ना, त्याची बघ बाळासाहेबांचं धनुष्यबाण आम्ही घेणारच परत. आणि मशाली आम्ही निवडून आल्या आमच्या साहेबांनी 6 महिने खूप कष्ट केले ह्याच्यासाठी. इकडे जा सभेला, तिकडे जा सभेला, इतकं त्यांनी कष्ट घेतलं ना, ते आता साहेबांचे कष्ट त्यांना खूप फायदेशीर पडले आणि चांगलं झालं. आणि आम्ही काय महिला ऐकणार नाही, आमची जेवढी शिवसेना आहे ना ते आम्ही निष्ठावंत करणार आणि कोणाच्या बापाला ऐकणार नाही. हा हा, शिवसेना ही आम्ही निवडून काढणार. वाटलं काय, आम्ही निवडून आमची शिवसेना आहे बाळासाहेबांची, थांबा, बाळासाहेबांची शिवसेना आहे, कट्टर शिवसेना आहे. त्याच्यासाठी आम्ही मरण झालं तरण झालं तरी आम्ही मांग हटणार नाही. आमच्या जेवढे शिवसेनेचे सीट आहेत ना साहेबांचे, आप देख नहीं रहे की लोगों का उत्साह किस तरह है. ये जीत अनिल देसाई, अरविंद सावंत और महाविकास आघाड़ी के सर्वे जी जो कैंडिडेट जो आगे है, जो मुझे मालूम है हम लोग अभी सब लोग काउंटिंग से बाहर है, ये अनिल देसाई जैसे स्वच्छ उम्मीदवार को हमारे साउथ सेंट्रल के लोगों ने भारी मतों से जीता है. जीत ये है, पैसा से इलेक्शन नहीं जीता जा सकता है, प्यार मोहब्बत और सबको भाईचारे से इलेक्शन जीता जा सकता है. कांग्रेस के कार्यकर्ताओं तो हमेशा हमारे जो भी पूरे बम्बई में जो कांग्रेस के कार्यकर्ताओं ने जो काम किया निस्वार्थ, अपना खून पसीना बहा के, इतना सब मेहनत करके, विशाल जीत का हमें सबका श्रेय है. हम कांग्रेस का भी है, शिवसेना का भी है, एनसीपी के लोगों का भी है. अभी तक मैं बाहर, अभी तक तो मैं काउंटिंग सेंटर में अंदर ही था, अभी बाहर आया हूँ. अभी आपसे मुझे मालूम पड़े कि रुझान क्या है, एक बार पूरा रुझान चलते रहेगा, एक बार असली रिजल्ट आने दीजिए, फिर वापस तो मिलना ही यहाँ पे अपने को डेली कॉल. अच्छा रुझान आएगा, अच्छा रुझान आएगा. खाली मुंबई में नहीं, आप देखेंगे पूरे महाराष्ट्र में, महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में महाविकास आघाड़ी और इंडिया के अलायंस के जितने उम्मीदवार हैं सब जीत रहे. अभी और भी अभी काउंटिंग चल रहा है, जो कम मार्जिन से अभी वोटिंग वहाँ हो रहा है. और अभी हम लोग को पूरी उम्मीद है कि हमारी सरकार आएंगी दिल्ली में, हमारी सरकार बैठेगी और अरविंद सावंत जी भी जीत गए, हम उनको भी शुभेच्छा देते हैं. और हमारे अनिल देसाई जो दक्षिण मध्य मुंबई के हैं, और हमारे जो कार्यकर्ता कांग्रेस और एनसीपी और शिवसेना के कार्यकर्ता जो मेहनत की है, आज उसका फल आज हमारे को मिलने वाला है. बस उसी की खुशी मनाने के लिए आज हम लोग यहाँ जमा हुए हैं. धन्यवाद. आपको वो बात याद है कि प्रचार के दिन हमने कहा था और हम अभी भी यही कह रहे हैं कि जैसा उस टाइम कहे थे कि हमारी सरकार बनेगी, हमारे कैंडिडेट जीत के आएंगे, अभी भी मैं आपको बोलता हूँ कि हमारी सरकार जीत के आएंगी और हमारी सरकार दिल्ली में बैठेगी. खरा म्हणजे आज जो विजय आहे महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा, हा खऱ्या अर्थाने संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. आणि आमच्या पक्षप्रमुखांनी मनोज भाईंनी जे स्वप्न बघितलं, या देशात बाबासाहेबांची लोकशाही टिकली पाहिजे, या देशात
जो हिटलरशाही चालली होती गेल्या 10 वर्षात त्यांनी जो हिटलरपणा आणि जो हुकुमशाहीपणा केला आज खऱ्या अर्थाने त्यांना उत्तर आज मतदारांनी दिलेलं आहे आणि हा विजय संविधानाचा आहे हा निष्ठेचा आहे स्वाभिमानाचा आहे. मी सर्व विजय उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष इंडिया आघाडी सोबत कंटिन्यू असणार आहे आणि सर्व मतदार बांधवांचं आणि आज जनतेने लोकशाहीला मान्य केलेलं आहे हे मान्य करावं लागेल. 405 नाव दिला पण आता मोदी तडीपार झालेले आहेत. एका बाजूला चेष्टा होती आणि एका बाजूला निष्ठा होती. मतदार कुठेही हल्लेला नव्हता. निष्ठावंत कार्य एकत्र होता. निवडून आले माजरडे झाले आणि निघून गेले. पैसे राखण्याचं काम आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणून लोकांकडे मात चालत नाही. त्याच्यासाठी नम्रता हवी आणि विचार हवे. कर्नाटकामध्ये मोदींनी अशाच केलेला आणि कर्नाटकामध्ये पण एक हाती सत्ता आली ना त्यामुळे लोक मोदी पंतप्रधान आहेत तो त्यांचा रिस्पेक्ट आहे पण त्या पंतप्रधानाच्या पदाचा रिस्पेक्ट इतक्या खाली आणणं हे रॉंग आहे. चुनाव क्षेत्र में जो भी लोगों के शिवसेना ही उद्धव साहेबांची हे जनतेने आज दाखवून दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मुंबईमध्ये बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना ही सगळ्या जनतेने ह्या ठिकाणी मतदानाच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने जो काळा कारभार आणि ज्यांना घाबरून हा निर्णय घेतला होता त्यांना सुद्धा हा निर्णय आता कळाला असेल. आता जे म्हणत होते ते शिल्लक राहतात की नाही ते बघा थोडे दिवसात. सभी कैंडिडेट हमारे मुंबई के ये भावी मात्रा से जुड़ गया है और मैं कहूँगा ये महाविकास आघाड़ी के जितने भी पदाधिकारी लोग हैं ये सबका उनका सहयोग है उनकी ताकत है और उसके वजह से ये आज हमारी जीत बहुत भारी मात्रा से हो गई है. विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय उमेदवार एक अभ्यासू व्यक्तिमत्व श्री आनंदी देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांनी तन मन धन लावून आणि महाविकास आघाडी या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमाने काम करून भले धनुष्यबाण त्यांनी आपला अर्पण घेतला होता पण मशाल चिन्ह हे घराघरात पोहोचवलं मनामनात पोहोचवलं आणि हृदयामध्ये सर्व नागरिकांच्या सर्व मतदारांच्या मशाल त्यांनी पेटवली. ती मशाल आज जागृत झालेली आहे. आज या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून सर्व काउंटिंग एजंट सर्व मोठ्या उत्साहाने जल्लोषाने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लोकांच्या मनामध्ये एक भावना होती की पैसा किती जरी वाटप केला तरी माणुसकी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं कारण की दक्षिण मध्य मुंबई जी लोकसभेची जी हे आहे ते शिवसेना भवन हे शिवसेना भवन या दादरमध्ये येत असल्याने की ही आपल्या जी त्या पदवीधर मतदारसंघ आहे हा कसा पण करून यायचाच होता दक्षिण मध्य मुंबईचा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याला यश आलेलं आहे आणि आई जरीमरी गावदेवीनी या ठिकाणी मला वाटतं 3,95,000 मदत इतक श्री अनिलजी देसाई यांना मिळालेलं आहे आणि प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी 54,000 पिछाडीवर ठेवलेलं आहे. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपनेते वाडोली गावचे सुपुत्र सुबोजी आचार्य देखील या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या ठिकाणी तळ ठोकून बसलेले होते.
मी सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो, आपले देखील आभार मानतो, धन्यवाद, जय महाराष्ट्र। खरं म्हणजे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनतेची शक्ती ही विजयी झालेली आहे। जनता ज्यांच्या बाजूने होती ते विजयी झालेले आहेत। आमचे अनिल देसाई हे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे मतदारांचे आभार